हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला पंचीपाळ दाखवणार आहे या चमकी लोकरीपासून। त्यासाठी साहित्य खूप कमी लागतं। हा मी जो ताटासाठी कलर वापरला होता इथे तोच कलर वापरणार आहे। लाईट ऑरेंज कलर आहे आणि रेड कलर, तर इथे मी हे थोडंसं डेकोरेट करून घेतलं आहे आणि थोडीशी लेस लावली इथे। इथे सध्या मी एकच कलर वापरत आहे आणि त्यासाठी मी इथे कात्री लागेल। 10 नंबरची ही सुई आहे। ही छोटी जी रिंग घेतली आहे मी, ही 2 इंच आहे। अशा आपल्याला 8 रिंग लागतील। किंवा अशा छोट्या साईजच्या जर तुमच्याकडे बांगड्या असतील त्या घेतल्या तरीही चालेल। ही सुद्धा 2 इंचाची आहे आणि एक मोठी रिंग लागेल, ही आहे 3 इंच। ही स्टीलची घेतली आणि या ॲल्युमिनियमच्या घेतल्या, मला स्टीलची नाही मिळाली तर मी इथे ॲल्युमिनियमची घेतली। या 2 इंचाच्या आपल्याला 8 रिंग लागतील आणि 3 इंचाची एकच रिंग लागेल। सुरुवातीला इथे मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे। 1, 2, 3 चेन घेतल्या आणि या सर्कलमध्ये खांब बनवायचे आहेत। हा 3 चेनचा 1 खांब, 2, 3 खांब इथे तयार झाले। आणखी 5 खांब करून घ्यायचे आहेत। हा 3 चेनचा 1 खांब आणि मी बाकी 7 खांब तयार करून घेतले। त्यानंतर हा लूप असा ओढून घ्यायचा आणि तिसऱ्या चेनमध्ये इथे स्लिप स्टिच करायचा आहे। स्लिप स्टिच केल्यानंतर 3 चेन आपण जिथे स्लिप स्टिच केलं तिथेच 1 खांब, एकूण हे 2 खांब। दुसऱ्या चेनवर एक आणि तिथेच आणखी एक, म्हणजे इथे सुरुवातीला आपण पहिल्या राऊंडला इथे 8 खांब होते तर दुसऱ्या राऊंडला प्रत्येक चेनवर आपण इथे एक एक 2-2 खांब घेणार आहोत, म्हणजे एकूण इथे 16 खांब तयार होतील। इथे हे मी 16 खांब पूर्ण करून घेतले। प्रत्येक खांबावर आपण 2-2 खांब तयार केले। त्यानंतर इथे मी तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच केलेला आहे। त्यानंतर आता इथे 1 चेन घेतली, तिथेच एक इथे आता मुका खांब बनवायचा आहे राऊंडला। 1 जिथे स्लिप स्टिच केला तिथे 1 चेन घेऊन तिथेच 1 मुका खांब तयार केला। पुढच्या चेनवर सुद्धा 1 मुका खांब, तिसऱ्या चेनवर एकत्र 2 मुके खांब तयार करायचे आहेत। म्हणजे इथे एक एक सिंगल 1 मुका खांब, पुढच्या चेनवर 1 मुका खांब आणि तिसऱ्या चेनवर एकत्र 2 मुके खांब, एकत्र 2, पुन्हा 2 सिंगल सिंगल 2 घ्यायचे आहेत। इथे पहिल्या चेनवर 1, दुसऱ्या चेनवर 1 आणि तिसऱ्या चेनवर एकत्र 2, असा हा पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा। इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला। त्यानंतर आपण इथे पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घेणार आहोत। त्यानंतर 1 चेन घेतली। आता रिंग जोडायची आहे इथे, तर रिंग ही मी अशी खालच्या बाजूने ठेवून घेतली, जसं की ताटाच्या वेळेस मी दाखवलेलं होतं कशी जोडायची ते, यातही दाखवते। तर रिंग खालच्या बाजूने ठेवली आणि हा धागा आपण वरतून घेतलेला आहे। जिथे स्लिप स्टिच केलं तिथेच सुई आत टाकून या रिंगच्या पाठीमागे टाकून हा लूप सुईमध्ये असा ओढून घ्यायचा आहे आणि मुका खांब बनवायचा। प्रत्येक वेळेला ही सुई अशी टाकून इथे मुका खांब तयार करायचा आहे। तर मी हे पूर्ण मुक्या खांबाने जोडून घेते। इथे मी ही पूर्ण रिंग जोडून घेतली आणि इथे पहिल्या चेनमध्ये इथे स्लिप स्टिच करून घेतलं। त्यानंतर 1, 2,
तीन चेन घेतल्या आणि आता इथे जेवढ्या चेन दिसतात त्या प्रत्येक चेनवर एक एक आपल्याला इथे वाढवायचे नाही आहेत आणि कमी नाही करायचे. तर इथे प्रत्येक या ज्या चेन दिसतात त्या प्रत्येक चेनवर एक एक खांब तयार करायचा आहे. तर सुरुवातीला इथे तीन चेन, पुढच्या चेनवर खांब, इथे हा पूर्ण राऊंड एक एक खांबाने बनवून घ्यायचा. हा इथे पूर्ण चेनवर मी एक एक खांब तयार करून घेतला आणि तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच, पुन्हा तीन चेन आणि आता हा एक राऊंडसुद्धा आपल्याला इथे प्रत्येक चेनवर एक एक खांब तयार करायचा आहे. प्रत्येक खांबावर एक एक खांब. इथे हा आपला दुसरा राऊंड देखील तयार करून घेतला. स्लिप स्टिच करून मी एक चेन तयार केली आणि इथे आता ही रिंग जोडायची आहे. रिंग जोडण्याअगोदर मी एक सांगेन की इथे जसे मी ताटासाठी इथे दोन कलर वापरले होते तसा तुम्ही इथे ही रिंग जोडताना इथे लाल कलर घेऊ शकतात. एक चेन घेतली आणि जसं की आपण सुरुवातीला इथे मुक्या खांबाने जोडलेला होता ही रिंग जोडलेली होती तशीच आता इथे देखील जोडायची आहे. एक चेन म्हणजे यात जर तुम्ही लाल कलर घेतलाय रिंग जॉईंट करण्यासाठी तर हे याला मॅचिंग होईल. इथे मी ही रिंग जोडल्यानंतर स्लिप स्टिच करून ते लवकर कट करून घेतली. इथे हे चारही बनून तयार आहेत. तर मी इथे ताटाला मॅचिंग अशी रिंग इथे लावलेली आहे. तुमच्या आवडीनुसार इथे डेकोरेशन तुम्ही करू शकता. जोडायचं कसं तर इथे सुईदोरा सांगायचा बाकी होता. फक्त याला असं सुईदोऱ्याने इथे जोडून घ्यायचं आहे. ते दोन्हीही मी इथे जोडून घेते. त्या अगोदर ही रिंगला कसं पॅक करायचं ते पाहूयात. इथे गाठ बांधून घ्यायची आहे. गाठ बांधल्यानंतर इथे फक्त मुके खांब बनवायचे आहे त्याच्यावरती या रिंगवर. हे मी मोराच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तरी असे मुके खांब घेऊन रिंग आपल्याला हे असं जोडताना खालचा भाग थोडासा बाकी ठेवून बाकी रिंगवर आपल्याला मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत. जोडताना मी अगोदर या दोन जोडून घेतल्या आणि त्यानंतर हा भाग मी इथे न हे करता इथे बनवलं नाही मुक्या खांबांनी तर जिथे बनवलं आहे तिथून हे मी जोडत आहे सुईदोऱ्याने. इथे हे सुंदर असं बंचीपाळ तयार झालेलं आहे. मी इथे जोडताना नाही दाखवलं सुईदोऱ्याने. अगोदर या दोन वाट्या जोडून घ्यायच्या, नंतर या जोडून घ्यायच्या आणि मधला हँडल जोडून घ्यायचा आणि हे सुंदर असं पंचपाळ आपलं रेडी आहे. फक्त घेताना तुम्ही जर ताट आणि हे मॅचिंग करणार असाल तर रिंग जोडताना इथे लाल कलर आणि या हँडलला लाल कलर घ्या. म्हणजे हे आपलं ताट आणि पंचपाळ तयार आहे. यानंतरचा व्हिडिओ तुम्ही सांगा कशाचा बनवायचा, मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.